हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल राखी महाजन व्लॉग्सच्या माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मॉर्निंग व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि घरी आलेले आहेत सासू सासरे. तर कालच ते आले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्लॉग आहे, कारण ते आले त्या दिवशी सर्व सामान वगैरे पार्सल वगैरे त्यांनी सामान आणलेलं होतं भरपूर, तर ते सर्व भरण्यातच टाईम गेला. शूट करायला मला वेळच मिळाला नाही, नाहीतर मला दाखवायचं होतं सामान वगैरे सर्व काय काय होतं वगैरे, बट पूर्ण दिवस माझा त्यात गेला तर वेळ नाही भेटला. सो दुसऱ्या दिवशीचा हा शूट करते व्लॉग आणि शेअर करते. तर सकाळची वेळ आहे, चहा ठेवला आहे साईडला जेवणाची तयारीसुद्धा करते. तर मी भरलेली कारली करणार आहे आज, कढी पोळी आणि भरलेली कारली असं जेवण बनवायचा विचार आहे माझा, कारण कारली आईने पाठवली होती माझ्या गावावरून, तर ती खराब नको व्हायला म्हणून मी लगेचच ते करून टाकणार आहे. एकदम कोवडी फ्रेश कारली होती कारण. तर सर्वांचा चहा ठेवला आहे साईडलाच, कारली कट करून घेत आहे, त्यातल्या बिया काढून घेणार आहे, त्याला मीठ वगैरे लावून ठेवणार आहे, नंतर गरम पाण्यात ते उकडून घेणार आहे. जशी मी रेसिपी शेअर ऑलरेडी केली आहे तुमच्यासोबत त्याचप्रकारे मी ही कारली करणार आहे आजसुद्धा. तर आई बाबा शिवांच्या बड्डेला आले नव्हते तर म्हणून ते आता आलेत, थोडं राहिला की थोडे दिवस यांच्याजवळ राहू म्हणून ते आता आलेले आहेत राहायला. तर आता हे ब्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कसे वाटतात माझे नक्की कमेंट करून सांगा, आणि तुमच्या एका सबस्क्राईबमुळे माहितीच आहे तुम्हाला की मला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मोटिवेशन मिळतं, सो नक्की सबस्क्राईब करा. तर चहा वगैरे झाला होता, कारलीसुद्धा उकडून झाली होती आणि मी भाजीसुद्धा बनवायला घेतली आहे कारल्याची. शेंगदाण्याचं कूट वगैरे भरून त्यात शेंगदाणे आणि खोबरंचं कूट भरलं होतं त्यात, आणि ते सुद्धा परतवायला टाकले. साईडला कढीसुद्धा टाकलेली आहे आणि इकडे मी आता वाढते कणिक, कारण पटापट आवरायचं होतं सर्व, आईबाबा लवकर जेवण करतात आणि साईडला आई घर झाडून पुसून घेत होत्या, मी स्वयंपाकाचं बघत होते. नंतर एक शिवांसाठी टाकत होते मी, कारण त्याला जायचं होतं स्कूलला, तर तो स्कूलला मग कढी चपाती वगैरे नेताना येणार म्हणून त्याला एग मग खाऊ घालून म्हटलं पाठवू आज. तर शिवांसाठी एग मी बॉईल करायला टाकलं आहे. केकची सुद्धा ऑर्डर आहे होती आणि आज तर ते केकची सुद्धा तयारी चालू होती माझ्या साईडला. असं मल्टिपल कामं माझे ॲट अ टाईम सुरू होते, भाजी कढी चपातीचं कणिक मळून ठेवली, नंतर केकचं सुद्धा बेस वगैरे मी मायक्रोवेवमध्ये लावून दिला होता, असं कामं सुरू होते माझे सर्व. नंतर भांडी वगैरे बाकी होती, भांडी वगैरे नंतर आवरली होती. तर गावावरून येताना आईबाबांनी गहू आणले, गहू संपलेले होते माझे, तर गहू आणले, नंतर कच्ची केळी वगैरे, नंतर माझ्या आईने सामान पाठवलं होतं. तर आईने चिंच कांदे लसूण वगैरे असं सर्वच पाठवलं आहे, नंतर थोडं भाजी कारली गिलकी वगैरे असं सर्व पाठवलेलं होतं, नंतर आईबाबांनी जाड मिरच्या वगैरे असं सर्व आणलेलं होतं. ते सर्व भरण्यातच माझा दिवस गेला, कालचा दिवस जो होता तो ते आले त्या दिवशीचा, म्हणजे ते आले त्या दिवशी ते सर्व काल भरण्यातच दिवस गेला. ते सर्व क्लीन वगैरे करून छान स्वच्छ करून ठेवलं डब्यांमध्ये. बाबांनी देवपूजा केली, आईंनी घरचं भाडून पुसून घेतलं आणि मी स्वयंपाकाचं केलं. सुमितनी शिवांशी अंघोळ शिवांशीचं ब्रश वगैरे सर्व सुमितनी केलं, अशा आम्ही सर्वांनी मिळून कामं केली. सो पटापट मग कामं झाली. तर छान वाटतं असं आले घरी की आईबाबासुद्धा आले की आम्हाला चांगलं वाटतं, कारण घरात जरा भरलेलं वाटतं घर, अदरवाईज आम्ही काही तीनच जण असतो, तर ते आले की जरा बरं वाटतं.
आणि बघा माझी कारल्याची भाजी किती छान दिसते आणि खूप छान सुद्धा झाली होती, खूप टेस्टी झाले लागले होते, कारलं अजिबात कडू लागले नव्हते। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।